Namaste students. Azi apan pursa chapter bagnar ahot dairy ru. Aur kahi pustaka madhe sambandhi dile ahe differentiation. Of finding the derivative
finding derivative is called differentiation. Is called differentiation. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं रेट एका शक्यतो आपण इथे या क्वेरी मध्ये ट्रू तुमचं कसं आहे लक्षात घ्या. शक्यतो आपल्याला काय करायचंय, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स मध्ये दिलेलं असणार आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आणि आपल्याला काय करायचं प्रत्येक केस मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ वाय रिस्पेक्ट टू एक्स चेक करायचा आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वाय रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. That is, rate of change of y with respect to x is given upon t. समजा y हा थीटाचा फंक्शन असेल, f ऑफ थीटा असेल, तर आपण कसं घेणार डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा, अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, फॉर्म्युलेरी वाईज करूया. तर आपण आहोत 11 मध्ये बघितलेले आहे, एलिमेंट्स आपण चेक केलेले आहे फॉर्म्युले, आपण डिवाइड करू. नंबर वन आहे समजा वाय, वाय हे फंक्शन देते मी एक्सचं, मग वाय इज अ फंक्शन, समजा पॉवर फंक्शन आपण घेतो म्हणजे एक्स टू दी पॉवर यन जर घेतला पॉवर फंक्शन, फंक्शनचे वेगवेगळे टाईप्स आपण बघितलेले दाखवलेले, तर वाय इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर यन अशा पद्धतीचं जर फंक्शन असेल तर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आहे किंवा आपण रेट कसा चेक करणार आहे, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डेरिव्हेटिव्ह, नक्की बट डेरिव्हेटिव्ह, मग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज असेल डी वाय अपॉन डी एक्स, तर फॉर्म्युला कसा असेल लक्षात घ्या, तर ही पॉवर यन, यन म्हणजे कोणताही इंटीजर असेल, तर यन यन इन टू एक्स टू दी पॉवर यन मायनस वन, दिस इज अ फॉर्म्युला बघणार, म्हणजे एक्स टू दी पॉवर यन म्हणजे फॉर्म्युला बघा लक्षात घ्या, समजा वाय इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर यन म्हणजे कोणताही नंबर आहे तुमचा, समजा एक्स टू दी पॉवर मायनस थ्री असेल, तर आता या फॉर्ममध्ये आहे आपलं फंक्शन, आहे की नाही, दिलेला प्रॉब्लेम जो आहे मग दिलेला फंक्शन जे आहे या फॉर्ममध्ये बसलं की नाही, डिनॉमिनेटरला बेस तर काय एक्स आहे, पॉवरमध्ये नंबर आहे, मायनस असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना हा फॉर्म्युला यूज करायचा, तसा घेणार डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय असेल, यन यन समोर घ्या म्हणजे नंबर, यन म्हणजे नंबर समोर घ्या म्हणजेच काय मायनस थ्री इंटू एक्स टू दी पावर मायनस थ्री आणि मायनस वन म्हणजे मायनस माय यन मायनस वन म्हणजेच मायनस थ्री मायनस वन, माझं डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस थ्री इंटू एक्स टू दी पावर मायनस फोर विच इज इक्वल टू मायनस थ्री डिवाइड बाय, आता इथे रूल्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या एक्स टू दी पावर मायनस फोर त्याला तुम्ही डिनॉमिनेटरला घेते मग आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर घेतल्यानंतर पॉवरचा साईन चेंज होतो म्हणजे त्यामुळे एक्स टू दी पॉवर फोर हा झाला डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने प्रॉब्लेममध्ये छोट्याच्या टर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला हे लागणार लक्षात घ्या, खूप अतिशय महत्त्वाचं लेक्चर लक्षात घ्या, फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित केले, आजचं लेक्चर जे आहे 15-20 मिनिटाचं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला पुढचे जे 10-15 लेक्चर्स आहेत ते अतिशय इझी जातील, त्यासाठी फॉर्म्युले जे आहे फॉर्म्युले व्यवस्थित करा बरोबर येऊन जाईल. मग इज अ फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला जर समजा ते फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन असेल वाय इज इक्वल टू लॉग एक्स, नाही वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू लॉग एक्स, मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स इज वन अपॉन एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो म्हणजे पण वन अपॉन एक्स, समजा वाय इज इक्वल टू आपण घेतलं वाय इज इक्वल टू लॉग ऑफ फोर एक्स जर घेतलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल दिस फॉर्म्युला काय आहे डी वाय अपॉन डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स, आता इथे एक्सच्या ऐवजी इथे फक्त एक्स आहे का, एक्स सोबत कोण आहे फोर इथे नाही म्हणजे लॉग ऑफ फोर एक्स लगत एक फंक्शन आहे अशा असं डेरिव्हेटिव्ह असेल वन अपॉन एक्स, मग असेल इथे काय असेल डेरिव्हेटिव्ह वन अपॉन फोर एक्स, पण लक्षात घ्या तुम्हाला स्टार्टिंगला थोडंसं म्हणजे
आपल्याला आपण केलेली प्रॅक्टिस पण तरी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं अवघड जाईल पण पुन्हा एकदा प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायला लागला रोज आपण प्रॉब्लेम्स बघणार आहे ते प्रॉब्लेम जसं जसे तुम्ही जास्त करत जाता प्रॅक्टिस तसं तसं तुम्हाला खूप सोपा वाटत जाईल रिव्ह्यू आता वन अपॉन फोर एक्स हा पण स्टँडर्ड फॉर्मुला यूज केला आपला हा पण परत तरी मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला परत कशाचा रिव्ह्यू घ्यायचा आहे फोर एक्सचा तर लक्षात ठेवा फोर एक्सचा रिव्ह्यू घ्यायचा आहे तर फोर ॲज इट इज असेल आणि एक्सचा पाडेल किंवा कधी पण काय असतो वड असतो आता हे तुम्हाला पुढे लक्षात येईल नाही ते लक्षात घ्या एक्स आता एक्सची पॉवर करण्याचा फोर ॲज इट इज आहे का कारण कॉन्स्टंट टर्म जर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील की नाही त्यामध्ये ॲज इट इज ठेवायचं फोर आता एक्स एक्स जो आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे की नाही मग एक्सची पॉवर असतो म्हणजे काय आहे पण मी आत्ताच सांगितलं वगैरे पॉवरमध्ये जर नंबर असेल तर अशा असं म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आहे या डेरिव्हेटिव्ह एक्सची पॉवर या मायनस वन मॅथचा कसं डेरिव्हेटिव्ह बघा बरं समजा वा याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल वन इंटू एक्स टू दी पॉवर या मायनस वन मीन्स वन मायनस वन वन इंटू एक्स टू दी पॉवर वन मायनस वन इज झिरो देअर फोर वन एक्स टू पॉवर झिरो कोणत्याही नंबरचा कोणत्याही टर्मचा पॉवर जर झिरो असेल त्याच्यावर वन असते मग इथं वन वन इंटू वन दॅट इज वन म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह कधी काय लक्षात ठेवायचं आपल्याला एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मग अशा तऱ्हेने मग फोर फोर कॅन्सल होईल की नाही काय डेरिव्हेटिव्ह फक्त वन अपॉन एक्स म्हणजे तुम्ही फक्त एक्झाम्पल सांगते लक्षात घ्या फॉर्म्युले हे आहे हे फक्त एक्झाम्पल सांगते जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन सोपं जावं तर आता हे झालं सेकंड फॉर्म्युला थर्ड फॉर्म्युला असेल थर्ड फॉर्म्युला आहे वाय इक्वल टू लॉगॅरिथमिक फंक्शन जर आधी पॉवर फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन आता एक्सपोनेन्शियल फंक्शन वाय वाय इज इक्वल टू ई टू दी पॉवर एक्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स इथे पण तुमचा आपला डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बघायचा आहे का कारण वाय हे फंक्शन आहे एक्सचं रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल कधी लक्षात ठेवा ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो असतो ना तो ऍज इट इज राहतो ई टू दी पॉवर एक्स ऍज इट इज ठीक आहे परत नेक्स्ट वन इज थर्ड फोर्थ फॉर्म्युला वाय इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स ए टू दी पॉवर एक्स म्हणजे बेसला कोणताही कॉन्स्टंट टर्म असेल आणि पॉवरमध्ये एक्सची टर्म असेल म्हणजे हे आणि हा फॉर्म्युला थोडासा कसा हे आहे म्हणजे इथे कसं एक्स बेसला तर इथे एक्स पॉवरमध्ये आणि इथे एन म्हणजे कोणताही नंबर आहे आणि ते म्हणजे कोणताही कॉन्स्टंट असेल मग अशा वेळेस आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो अशा पद्धतीने घेणार आहे डी वाय अपॉन डी एक्स रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स इन टू लॉग ए टू दी पॉवर एक्स इन टू लॉग ठीक आहे ए टू दी पॉवर एक्स इन टू लॉग मग आता सगळं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वाय इज इक्वल टू फोर टू दी पॉवर एक्स ए म्हणजे कोणताही कॉन्स्टंट आहे इथे नंबर घेतलेला आहे मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल डी वाय अपॉन डी एक्स वाय हे कशाचं फंक्शन आहे एक्सचं फंक्शन आहे मग डी वाय अपॉन एक्स इज इक्वल टू फोर टू दी पॉवर एक्स इन टू लॉग ए लॉग ए ए म्हणजे तर कोण आहे फोर आहे इज लॉग अशा पद्धतीने करायचं परत नेक्स्ट फॉर्म्युला इज फिफ्थ वाय इज इक्वल टू हा कुठे वाय इज इक्वल टू आपण हे बघूया सिम्पली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पण डेरिव्हेटिव्ह आहेत तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपले सहा आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्या वाय इज इक्वल टू लक्ष घ्या फर्स्ट फंक्शन काय असेल साईन एक्स असेल वाय इज इक्वल टू साईन एक्स देन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इट इज डी वाय अपॉन डी एक्स साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल कॉस एक्स परत सिक्स वाय इज इक्वल टू समजा पुढचं आहे कॉस एक्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स is y equal to cos x therefore dy upon dx is equal to cos x का derivative आहे minus sin x ठीक आहे पुढे पुढचं trigonometric function आहे y is equal to technique for this 7 y is equal to tan x but then derivative of this y with respect to x is dy upon dx tan x का derivative आहे sec square x sec square x y is equal to next trigonometric function sorry next trigonometric function ahe cot x cot x ka derivative ahe dy upon dx
that is derivative of one with respect to x, dy upon dx is equal to minus cosec square x. आता पुढचे आहे 9, y is equal to sec x. Then the derivative of this y with respect to x, that is dy upon dx is equal to sec x, the derivative आहे sec x into tan x. Sec x into tan x. Next one is y is equal to cosec x, that is derivative of y with respect to x, derivative of cosec x is minus cosec x into cot x. हे मेन फॉर्मुले जे की आपण आता बघितले केले तर हे हां आणि एक म्हणजे ह्याचा प्रूफ जो आहे म्हणजे ह्यांचे जे डेरिव्हेटिव्ह कसे आले त्यांचा जो प्रूफ आहे तो 11 वीला आपण बघितलेले आहे तर त्याच्यामुळे आता सध्या 12 वीला तुम्ही फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि या फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर मी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युले तुम्ही केले असतील तर आधी पाहिजे लक्षात घ्या कारण गणितामध्ये तुम्हाला माहिती आहे आजमध्ये काय सगळ्यात मोठं शास्त्र कोणतं आहे फॉर्म्युले जर तुम्हाला आले तर प्रॉब्लेममध्ये काहीही अडचणी येणार नाही हातातले मार्क्स आणि फॉर्म्युले व्यवस्थित करा बरोबर प्रॉब्लेम जमतात आणि मी सांगितलं तुम्हाला हा हा चॅप्टर सगळ्यात स्कोरिंग वाला चॅप्टर आहे आणि हा थ्रो तुम्हाला फिजिक्सला तर लागणारच आहे केमिस्ट्रीला पण लागणार आहे आणि पुढे जाऊन जे तुमचे ब्रँचेस असतात 12 इंजिनिअरिंग मग पुढे कोणतेही कोर्स तुम्ही जर आतमध्ये गेला पुढे ग्रॅज्युएशनला गेलात मॅथसाठी असेल तर डेरिव्हेटिव्ह निश्चितच असेल तिथे त्याच्यासाठी हे बेसिक आहे थोडंसं लक्ष द्या आणि घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून पण घेऊ शकता झाले सगळे फॉर्म्युले आणि याच्या पुढे मला रूल्स सांगायचे तुम्हाला काही डेरिव्हेटिव्हचे रूल्स आहेत take derivative on both sides, that is u minus v,
That is, we have to take separate derivative of these functions. Dy upon dx is equal to take separate derivative of these. That is, du upon dx minus dv upon dx. This is the sum rule for sum and difference. Ata kaya karna lagta hai? Rule for means for third. Samjha y is equal to y is equal to samjha both functions are multiplication mhanje asle yancha sathi thoda sa vegla rule ahe ite jasa apan separate lyaycha ki negative tasa ite lihta yeto ite kay karava lagel tumhala ite dar multiplication madhe tumhala multiplication rule use karava lagel mhanje kasa lakshat gya samjha dy upon dx which is equal to ata ite multiplication madhe ahe dar u into v ahe ta kay karna apan lakshat gya first function as it is u as it is derivative of v that is dv upon dx plus second function as it is v as it is derivative of u with respect to x that is du upon dx have product rule ani tumhala khup tikani major tikani tumhala product rule lagu shakte mhanje kadhi use karaycha hai problem kitna lakshat yeil tumhala dom function cha product madhe asti the first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first ata parat fourth ka ahe samjha he dom function u ani v he dom function cha quotient form madhe asti the derivative kasa ghyaycha derivative of y with respect to x is equal to kasa ghyaycha lakshat gya denominator cha function ahe x je term ahe tacha square gya v square that is half v as it is bhargya v into derivative of u with respect to x that is du upon dx minus u as it is derivative of v with respect to x that is dv upon dx ek char ka lakshat gya प्लस आता फॉर्म्युले लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपा चॅप्टर आहे फॉर्म्युले एवढे लक्षात ठेवले तर आपल्याला पुढे 15 ते 20 लेक्चर आपल्याला सगळी अडचण येणार नाही हे माझं चॅलेंज असं लक्षात घ्या पण एवढंच आहे की फॉर्म्युले व्यवस्थित करा बस याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण याच्यावर प्रॉब्लेम्स करू